राज्यातील विद्यार्थी आणि पालकांसाठी खुशखबर आहे कोरोनामुळं गेली जवळपास दोन वर्ष बंद असणाऱ्या शाळा चार ऑक्टोबर पासून सुरू होणार आहेत शालेय शिक्षण विभागाने यासंबंधी दिलेल्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली ग्रामीण भागात पाचवी ते बारावी आणि शहरी भागात आठवी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू होतील कोरोना संसर्गाच्या काळातही राज्यातील शाळा सुरू करण्याचा प्रयोग जून महिन्यात झाला होता मात्र त्याला प्रतिसाद मिळाला होता दुसरीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळं अनेक शहरात शाळा सुरू करण्याचा निर्णय मागं घेण्यात आला होता आता मात्र शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकारनं नेमलेल्या डॉक्टरांच्या चाईल्ड टास्क फोर्सनं सकारात्मक प्रतिसाद दिलाय त्यामुळं कोरोना परिस्थिती नियंत्रणामध्ये राहिल्यास दिवाळीनंतर शाळा सुरू करण्यास शासनानं हिरवा कंदील दाखवलाय सार्वजनिक गणेशोत्सवात कोरोनाचे आकडे फारसे वाढलेले नाहीत तरी आणखी पंधरा दिवस कोरोना स्थितीचा आढावा घेऊन दिवाळीनंतर शाळा सुरू करायला हरकत नसल्याचं चा, चाईल्ड टास्क फोर्स सदस्य डॉ बकुळ पारेख यांनी स्पष्ट केलं आहे त्यानंतर आता चार ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याला आज खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवानगी दिली आहे शाळा सुरू करण्यासाठी आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना जारी केल्यात शाळेत सोशल डिस्टन्सिंग पाळणं शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं लसीकरण शाळांचं सॅनिटायझेशन शाळेतच आरोग्य कक्ष तयार ठेवणं या सूचनांचा यात समावेश आहे